ते दिवसच वेगळे होते रामला स्वतःचे स्थान मिळाले पाहिजे असे स्वप्न असायचे त्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवच्या डिसेंबर मध्ये झालेल्या कारसेवेसाठी जळगावातून अनेक जण अयोध्याला गेले होते त्यांच्यात सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून गीतांजली ठाकरे यांची नोंद आहे त्यांचे वय साडे नऊ वर्षे होते गीतांजली ठाकरे यांनी सांगितले की त्यांच्या सोबत वडील प्रल्हाद व आई मीराबाई दीपक व ज्योती घाणेकर भाईजी मुंडदा गोविंद व बसंती सोनी होते वाराणसी पासून पुढच्या प्रवासासाठी गाड्या बदलल्या फैजाबादला जाताना त्या आमच्या बसला रस्त्यात आग लागली सुदैवाने जीवितहानी झाली नाही दुसरी बस मिळून फैजाबादला पोहोचायला पाच रोजी सायंकाळचे सात वाजले होते शरयूच्या किनारी मंडप उभारून त्यात कारसेवकांची राहण्याची सोय केलेली होती दुसऱ्या दिवशी सहा डिसेंबरला कार सेवेसाठी जायचे होते तो दिवस उजाडला लालकृष्ण अडवाणींचे भाषण सुरू होते मुरली मनोहर जोशी हे शांततेचे आव्हान कारसेवकांना करत होते अचानक कारसेवकांनी या ठिकाणी धाव घेतली व काही मिनिटातच अडवाणींचे शब्द ऐकू आले आपले काम कारसेविकांनीच केले त्यानंतर पळापळ सुरू झाली आई आणि माझी ताटातूट झाली वडील एका कारसेवकाला घेऊन तात्पुरत्या उभारलेल्या दवाखान्यात गेले होते मी भांबावले आजूबाजूला गर्दी ओळखीचे कोणीच दिसत नव्हते दोन किलोमीटर चालत गेल्यावर जळगावचे मुकुंद मेटकर भेटले त्यांनी मला खांद्यावर बसवून त्यांचा मंडप गाठला तिथून आमच्या मंडपात आलो या ठिकाणी आईची भेट झाली तोपर्यंत मी हरवले आहे याची माहिती वडिलांना नव्हती सुखरूप असल्याचे पाहून आई वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला